येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुने अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर समोर पाटीलवाडा रोड येवला। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सायगाव येथे एका 34 वर्षीय तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू। दरम्यान ही आत्महत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। दिनांक 23 फेब्रुवारी बुधवार रोजी येवला तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील सायगाव येथे प्रमोद सीताराम लोहकरे वय 34 वर्ष या तरुणाचा दिनांक 22 फेब्रुवारी रोजी स्वतःच्याच विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी घटना घडली आहे। येवला तालुका पोलिसात तशी प्राथमिक नोंद करण्यात आली आहे। मात्र प्रमोद लोहकरे हा तरुण गेल्या काही दिवसापासून प्रचंड तणावात होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोदचे फेसबुक आणि व्हॉट्सअप अकाउंट कोणीतरी हॅक करून प्रमोदला अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेलिंग करून धमकी देण्यात येत होती। या धमकीला घाबरून प्रमोदने धमकी देणाऱ्याच्या खात्यावर पैसे देखील ट्रान्सफर केले होते। मात्र अधिक पैसे मागितले जात असल्याने प्रमोदने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील नातेवाईकांनी केली आहे। आमचे लहाने बंधू प्रमोद सीताराम लोहकरे यांना काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती काही हॅकरनी परेशान केलं होतं आणि त्यांना ब्लॅकमेल केलं होतं आणि मग ब्लॅकमेल करत असताना आमच्या लहान्या भावानी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना ब्लॅकमेल करत होते आणि लहान्या भावाला ते सहन नाही झालं आणि मग लहान्या भावानी काल संध्याकाळी याच विहिरीमध्ये त्या हॅकरमुळं जीव दिलेला आहे। तरी माझी या समस्त लोहकरे परिवाराच्या वतीने येवला पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे की या हॅकरांचा ताबडतोब शोध लावून यांना गजाआड केलं पाहिजे। हीच पोलीस स्टेशनला माझी नम्र विनंती। आपल्याकडे चारचाकी अथवा दुचाकी वाहन आहे मात्र इन्शुरन्स नाही। आपल्याला एकाच छताखाली टायर अलाइनमेंटच्या सुविधेसह इन्शुरन्सची देखील सुविधा मिळाली तर या सर्व प्रकारच्या वाहनांच्या इन्शुरन्ससाठी आजच भेट द्या येवला शहरातील प्रसिद्ध आदित्य टायर्स अँड व्हील अलाइनमेंट सेंटर फत्तेबुरुज नाका येवला।